खिडके दात हा भारतातील सर्वाधिक लोकांचा आजार आहे. यापैकी काही लोकांच्या तोंडाला इतका खराब वास येतो की आपण त्यांच्याजवळ उभं सुद्धा राहू शकत नाही. खिडक्या दातांनी अन्न नीट चावता येत नाही, त्याने अन्न अंगी लागत नाही. त्यामुळे भारतातील कितीतरी लोक बारीक, अशक्त, आजारी, अल्पायुषी आणि दुःखी आहेत. दात कीड कमी करायचे असेल तर दात मिठाने घासा. मिठाने जर दात घासले तर लाळेमधील मिठाचं प्रमाण वाढतं, त्यामुळे दात किडवणाऱ्या जीवाणूंच्या शरीरातील पाणी कमी होते आणि ते मरतात आणि परिणामी दात किडमुक्त होतात. जेवताना ताटात मीठ वाढतात. जेवल्यानंतर उरलेल्या मिठाने रोज 2 वेळा आपलं दात घासावेत. हे बारीक मीठ असतं, त्याने दातांना किंवा तोंडाला आतून इजा होत नाही. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना सुद्धा मिठाने दात घासा. मीठ सगळ्यांच्याच घरी असतं, याला नवीन असा खर्च करावा लागत नाही. हा सोपा साधा खर्च आहे. हे सर्वांनी केलं तर सर्वांचे दात किडमुक्त होतील, आरोग्य सुधारेल, आहार सुधारल्यामुळे तब्येती सुधारतील आणि आपोआपच तुम्ही छान निरोगी आयुष्य जगाल. आणि हे सर्व अगदी छोट्याशा खर्चात होईल. हे सगळ्यांना सांगा, सगळ्यांसोबत शेअर करा. ही माहिती विरारचे लहान मुलांचे डॉक्टर हेमंत जोशी आणि डॉक्टर अर्चना जोशी यांनी दिली आहे. धन्यवाद. जय हिंद.